नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण प्रकरण नंबर 3 सिंद्रिय कथांचे प्रकार व तयार करण्याच्या पद्धती, वर कथे तयार करण्याच्या पद्धती, त्यामध्ये शेणखत, कंपोस्ट खत, ऊसाच्या पाचड्यापासून कंपोस्ट खत तयार करणे, हिरवळीचे खत, गांडूळ खत, वर्मीवाश इत्यादी। तर आजच्या तासिकेला आपण जे काही गांडूळ खत जे आहे त्याचा अभ्यास करणार आहोत। वरकती तयार करण्याच्या पद्धतीमधील 5 नंबर गांडूळ खत। गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे। तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो आणि खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत असे म्हणतात, किंवा इंग्रजीमध्ये वर्मी कंपोस्ट असे म्हटलं जातं। म्हणजे गांडूळाला जो आवश्यक जो भाग आहे सेंद्रिय पदार्थ खाल्ल्यानंतर शरीराला आवश्यक भाग शरीरामध्ये ठेवतो आणि जो उर्वरित भाग जो आहे तो बाहेर सोडून देतो शरीराच्या बाहेर, त्यालाच ती म्हणजे एक प्रकारची विष्ठा असते, त्या विष्ठेलाच गांडूळ खत असं म्हटलं जातं। इंग्रजीमध्ये त्याला वर्मी कंपोस्ट असं त्या ठिकाणी म्हणतात। जगामध्ये गांडूळाच्या 3000 जाती आहेत, तर भारतामध्ये 300 जातीची गांडूळे आढळून येतात। गांडूळे जे आहेत म्हणजे गांडूळ जे आहेत जगामध्ये 3000 जाती, भारतामध्ये 300 सापडतात। गांडूळाची लांबी कमीत कमी 3 सेंटीमीटर पासून जास्तीत जास्त 4 मीटरपर्यंत असते। जमिनीच्या वेगवेगळ्या थरात निरनिराळ्या लांबीचे जाडीचे गांडूळे आढळून येतात। आकाराने लहान असलेल्या जातीचे गांडूळे साधारणतः जमिनीच्या 10 ते 20 सेंटीमीटर थरात सापडतात। त्यांना सेंद्रिय पदार्थांचे खाद्य आवश्यक असते। मोठ्या प्रकारची तयार गांडूळे जमिनीत 3 मीटरपर्यंत खोलीपर्यंत जातात आणि माती हे खाद्य म्हणून वापरतात। आता जमिनीच्या वरच्या थरामध्ये जे सापडतात ती लहान जाडीची असतात, त्यांची म्हणजे साधारण 10 ते 20 सेंटीमीटरपर्यंत सापडतात लहान गांडूळे असतात, आणि आकाराने वाढलेली गांडूळे 3 मीटर खोलीपर्यंत असतात। आता वरच्या थरामध्ये सापडतात ती सेंद्रिय पदार्थ खातात, खालच्या थरामध्ये जी सापडतात ती माती हे खाद्य त्या ठिकाणी वापरतात। गांडूळ खत निर्मितीसाठी इसिनिया फेटिडा ही परदेशी जात जगामध्ये सखोल संशोधनाअंती सर्व प्रकारे सर्वोत्तम अशी आढळून आली आहे। जगामध्ये जे संशोधन केलं गेलं त्या संशोधनामध्ये गांडूळाची इसिनिया फेटिडा ही रिकाम्या पेपरला विचारली जाते। इसिनिया फेटिडा ही परदेशी जात जगामध्ये वापरली जाते। त्यानंतर पेरिओनिक्स एक्सकॅव्हेटस ही गांडूळाची स्थानिक जातसुद्धा गांडूळ खत तयार करण्यासाठी चांगली असल्याने सिद्ध झाले आहे। इसिनिया फेटिडानंतर ही दुसरी जात आहे, ती गांडूळ खत तयार करण्यासाठी वापरली जाते। आपल्या भागात जर पाहिलं तर इसिनिया फेटिडा ही जास्त जात जी आहे ती जास्त वापरली जाते। तर गांडूळाची ओळख। गांडूळ हा प्राणी शेतकऱ्याला नवीन नाही, मराठीत त्याला गांडूळ, दानवी, वाळे, केचवे, शिदीड, काडू अथवा भुनाग असे म्हणतात। म्हणजे हे गांडूळाचेच नाव आहेत, म्हणजे ज्या त्या भागानुसार त्या ठिकाणी गांडूळाला ते नाव दिलेलं आहे। परंतु हल्ली शेतातून त्याचे अस्तित्व नष्ट झालेले आहे। त्याची प्रमुख कारणे बेसुमार रासायनिक खतांचा वापर, मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांचा वापर आणि सेंद्रिय खतांचा कमी वापर होत। गांडूळाचा रंग तांबूस तपकिरी लालसर असतो। आता गांडूळ जर बघितलं तर म्हणजे शेतकरी हा प्राणी काही नवीन नाही, गांडूळ सगळ्यांनाच माहिती आहे, त्याचे फक्त नावं लक्षात ठेवा, वेगवेगळे नावं आहेत। आता अलीकडे जर बघितलं तर शेती जे काही शेतातून गांडूळाचे अस्तित्व नष्ट होत चाललेलं आहे। त्याचं कारण काय आहे? रासायनिक खतांचा वापर, कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर, आणि हे दोन्ही जरी असेल तर सेंद्रिय खतांचा जरी वापर ठेवला तरी गांडूळे शेतामध्ये जमिनीमध्ये सापडतात। गांडूळाचा रंग तांबूस तपकिरी लालसर असतो। तांबूस सापडतात काही वेळेस, तपकिरी सापडतात काही वेळेस, लालसर सापडतात। गांडूळ दंडगोलाकार असून दोन्ही टोकाकडे विशेषतः अग्र टोकाकडे निमुळते होत जाते। शरीराचे खंडी भवन झालेले असून 100 ते 120 समखंड असतात, म्हणजे शरीरावरती त्यांचे रेषा असतात बघा, ते समखंड झाले, ते किती असतात? 100 ते 120। गांडूळांना हाडे नसतात, त्याचप्रमाणे डोळेही नसतात, परंतु प्रकाशाची संवेदना देणारे अवयव असतात। गांडूळाचे श्वसन त्वचेमार्फत होते आणि त्वचा ओलसर असावी लागते। हे बघा, हे गांडूळाचे फोटो आहेत काही।
तर शरीरावरती हे रेषा रेषा दिसतात बघा, ते समखंड आहे, 100 ते 100 असतात ते. याला डोळे नसतात, हाड नसते, त्वचेच्या साह्यातून याचे शोषण चालू असते. आणि गांडूळ जो आहे तो आपण जर हातावरती घेतला तो कायम ओलसर असतो. गांडुळाचा जीवनक्रम बघूयात. गांडुळाच्या जीवनामध्ये अंडी, बाल्यावस्था आणि पूर्णावस्था अशा 3 अवस्था असतात. या सर्व अवस्थांसाठी ओलसर जमीन आवश्यक असते. गांडुळाचा जीवनक्रम प्रामुख्याने स्त्री आणि पुरुष जनन असे दोन्ही अवयव असतात. गांडूळ प्रत्येक 6 ते 7 दिवसांनी अंडी टाकतात. या अंड्यामध्ये 2 ते 20 गर्भ असतात. अंडी अवस्था हवामानाचे अनुकूलतेनुसार 7 ते 20 दिवसांची असते. गांडुळाची पूर्णावस्था 2 ते 3 महिन्यांची असते. म्हणजे हा त्याचा जीवनक्रम आहे. बाल्यावस्था कोणती, अंडी अवस्था कोणती, पूर्णावस्था कोणती, 3 अवस्था असतात, लक्षात ठेवा. त्यानंतर तो जेव्हा पूर्णावस्थेत येतो तेव्हा तोंडाकडील 2 ते 3 सेंटीमीटर अंतरावरील 1/2 सेंटीमीटर आकाराचा भाग जाड होतो. हे वयात आलेल्या गांडुळाचे लक्षण होय. जर वयात आलेला गांडूळ जर ओळखायचा असेल त्याचे तोंडाकडील जो भाग आहे 2 ते 3 सेंटीमीटर अंतरावरील 1/2 सेंटीमीटर आकाराचा भाग जाड होत चालतो, म्हणजे ते वयात आलेल्या गांडुळाचे लक्षण होय. म्हणजे तो गांडूळ पूर्णावस्थेत आहे, पूर्ण वाढलेला आहे. सर्वसाधारणपणे गांडुळाचे आयुष्य 2 ते 3 वर्षाचे असते. इसिनिया फिटिडा या जातीच्या पूर्ण वाढ केल्यास 1 वर्षात त्यांची संख्या 8,83,000 होते. म्हणजे इसिनिया फिटिडा जातीचं जर पूर्ण वाढ केली, तिचं संगोपन करत असेल गांडूळ खातामध्ये, गांडुळांचं संगोपन केलं जातं बघा, हा व्यवसायसुद्धा करतात. गांडूळ खाताचा एक व्यवसाय आणि गांडुळाचं संगोपन हा सुद्धा एक व्यवसाय. पिले व प्रौढ गांडुळे 1 किलोमध्ये 2,000 बसतात. 100 किलो प्रौढ गांडुळे महिन्याला 1 टन गांडूळ खत तयार करतात. गांडुळाची आता ही इंग्लिशमध्ये डायग्राम आहे. कुकून, हॅचिंग आणि अर्थॉम, म्हणजे अंडी अवस्था, बाल्यावस्था आणि पूर्णावस्था अशा 3 अवस्था आहेत त्याच्या गांडुळाच्या. गांडूळ संवर्धन आणि गांडूळ खत निर्मिती हे आपण बघूयात. जागेची निवड व बांधणी. गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. तसेच खड्ड्याच्या जवळपास मोठी झाडे असू नयेत. सावलीची आवश्यकता असल्याने त्यासाठी चप्पर तयार करून घ्यावी. ते तयार करताना रुंदी 5.5 मीटर, मधील उंची 3 मीटर आणि बाजूची उंची 1 मीटर आणि लांबी गरजेनुसार म्हणजे उपलब्ध होणारी शेणखत व चपरासाठी लागणारे साहित्य यानुसार 5 ते 25 मीटरपर्यंत असावी. चपरामध्ये 1 मीटर रुंद व 20 सेंटीमीटर खोलीचे 2 समांतर चर खोदावेत. म्हणजे जागे ज्यावेळेस आपण जागेची निवड करतो आहे किंवा बांधणी करतो आहे, जे काही शेड करतो आहे आपण, चपराचं जरी असेल तरी चालेल, तर त्यानुसार किती रुंदी किती उंची घ्यावी हे बघायचे. आणि ज्यावेळेस ते पूर्ण होईल त्यावेळेस त्याच्या साईडने चौबाजूने चर खोदायचे आहेत, जेणेकरून जे काही ते चरामध्ये पाणी ठेवायचे कायम, जे काही जे छोटे कीटक जे असतील, मुंग्या जे मुंगळे वगैरे जे असतील ते त्या जे काही गांडूळ आपण तयार करतो आहे किंवा खत तयार करतो तिथे येणार नाही आणि ते गांडूळाला खाणार नाही. त्यासाठी चर जागेची निवड करत असताना. त्यानंतर गांडूळ खाद्य. चराच्या तळाशी 8 ते 9 सेंटीमीटर उंचीचा किंवा जाडीचा थर, काडी कचरा, पालापाचोळा, वाळलेले गवत, ऊसाची पाचरट यांनी भरावा. त्यावर पाणी मारावे. या थरावर 8 ते 9 सेंटीमीटर जाडीचा दुसरा थर, कुजलेले शेणखत, लेंडी खत, सेंद्रिय खत यांचा द्यावा. म्हणजे गांडुळाचा जो खड्डा जो आहे किंवा जो आपण सिमेंटचं बांधलं आहे ते कसं भरायचं हे आपण बघू राहिलो. त्यावर ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे. त्यानंतर या थरावर गांडुळे सोडावीत. यावर 5 ते 6 सेंटीमीटर जाडीचा थर, कुजलेले सेंद्रिय खत, शेणखत यांचा थर द्यावा. या थरावर 20 ते 30 सेंटीमीटर उंचीपर्यंत शेणखत, लेंडी खत, सेंद्रिय खत टाकावे. यावर ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे. हा गादीवाफा गोणपाटाने झाकावा. दररोज या गादीवाफ्यावर पाणी शिंपडावे, म्हणजे गादीवाफ्यात ओलसरपणा टिकून राहील. तो जो गादीवाफा जो असेल त्यावरती ओलसरपणा राहिला पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं आहे.
आणि गांडुळाची चांगली वाढ होईल होऊन गांडूळ खत तयार होईल या पद्धतीने 15 ते 20 दिवसात गांडूळ खत तयार होते. त्यानंतर 15 ते 20 दिवसात गांडूळ तयार होईल गांडुळाचं खाद्य. जर खाद्य चांगलं दिलं तर लवकर गांडूळ खत त्या ठिकाणी निर्माण होते. त्यानंतर गांडूळ खत वेगळे करणे. आता यामध्ये जर बघितलं तर गांडूळ खत वेगळं कसं करायचं, गांडूळ खत आणि गांडुळे वेगळे करताना उन्हामध्ये ताडपत्री अथवा गोंडपाट अंथरून त्यावर या गांडूळ खताचे ढीग तयार करावेत. म्हणजे उन्हामुळे गांडुळे ढगाच्या तळाशी जातील व गांडुळे आणि गांडूळ खत वेगळे करता येईल. शक्यतो खत वेगळे करताना टिकाव कृपे यांचा वापर करू नये, म्हणजे गांडुळांना इजा पोहोचणार नाही. निरनिराळ्या पिकासाठी हे खत एकतरी 5 टन प्रतिवर्ष याप्रमाणे टाकावे. म्हणजे ज्यावेळेस आपण गांडूळ खत वेगळं करतो आहे, गांडूळ आणि गांडूळ खत दोन्ही एकत्र आहे ते वेगळं करतो आहे, त्यावेळेस काय काळजी घ्यायची, टिकाव आणि कुरपे यांचा वापर करायचा नाही, जेणेकरून गांडूळांना इजा होणार नाही, कुठल्या प्रकारची इजा पोचली नाही पाहिजे याची जास्त खबरदारी घ्यायची. त्यानंतर घरात व परसबागेत गांडूळ खत निर्मिती. आपण घरापाशी किंवा आपली जी परसबाग जी असेल छोटीशी त्याच्यामध्ये सुद्धा आपण गांडूळ खत निर्मिती करू शकतो. घरातील दररोज नेणारे भाजीपाल्याचे अवशेष एका कुंडीत किंवा खोक्यात टाकून त्यात गांडुळे सोडावीत. त्याचप्रमाणे परसबागेत लहान खड्डा घेऊन त्यात बागेतील पालापाचोळा गवत टाकून गांडुळे सोडावीत. त्याला रोज पाणी शिंपडावे. अशा प्रकारे तयार झालेले खत कुंड्यातील फुलझाडांना तसेच परसबागेतील झाडांना टाकता येते, त्यामुळे झाडांची उत्तम वाढ होते. म्हणजे आपण घरापाशीसुद्धा करू शकतो, एका कुंडीत किंवा खोक्यात छोट्या प्रमाणात करू शकतो. जो काही भाजीपाला जो आहे घरातील जो टाकून देतो आपण तो त्याच्यामध्ये टाकायचं, त्याच्यात गांडुळे सोडायची आणि एक प्रकारचं थोडंसं पाणी शिंपडायचं त्याला रोज, एक प्रकारचं गांडूळ खत त्या ठिकाणी तयार. त्यानंतर याच्यात जर बघितलं परसबागमध्ये ते गांडुळासाठी लागणारे खाद्य कमीत कमी अर्धवट कुजलेले असावे. त्याचबरोबर जे काही गांडूळ खाद्य आहे नेहमी बारीक करून टाकावे. बायोगॅस प्लांटमधून निघालेली स्लरीसुद्धा गांडूळ खाद्य म्हणून उपयोगात आणता येते. खड्ड्यामध्ये गांडुळे टाकण्या अगोदर गांडूळ खाद्यावर 4 ते 5 दिवस सारखे पाणी मारावे, म्हणजे त्यातील गरमपणा नष्ट होईल. म्हणजे गांडूळ खाद्य टाकताना काय काळजी घ्यायची त्याच्यामध्ये आहे, किंवा व्हर्मी कंपोस्ट इंटिग्रेटेड व्हर्मी कंपोस्टिंग इन इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टम, म्हणजे शेतामध्ये सुद्धा आपण हे तयार करू शकतो. लार्ज स्केलमध्ये करायचं असेल तर गुणपाटात टाकायचं आहे शेवटच्या ह्याच्यात गांडुळाच्या जाती बघा. हे बघा अशा पद्धतीने सुद्धा आपण करू शकतो. सिमेंटचा हौदा टाईप बांधायचं आहे, त्याच्यामध्ये मटेरियल जे सांगितले तुम्हाला ते टाकायचं आहे, अशा पद्धतीने लार्ज स्केलमध्ये करू शकतो. ठिबक चनाळे बघा, म्हणजे ओलावर आणण्यासाठी ठेवलेले त्याच्यामध्ये, इकडे बघा हे पूर्ण भरलेले एकाडेक. हे शेड बघा वरून गोंडपाट टाकलं आहे ओलावर आणण्यासाठी. ठिबकचे सप्लाय म्हणजे ठिबकच्या साहाय्याने आपण पाणी देऊ शकतो. म्हणजे कंटिन्यू नाही द्यायचं, रोज तास ठरून घ्यायचे, त्याचा तासानुसार पाणी टाकायचे. हे पूर्ण झालेलं गांडूळ खत बघा अशा पद्धतीने त्याला रंग येतो आहे. बघा गांडूळ खत तयार झालेलं गांडूळ खत. धन्यवाद.